मेटामेरिक सेगमेंटेशन। सेगमेंटेशन म्हणजे काय? ॲनिमल्स मध्ये एक्सटर्नल किंवा इंटरनली काही स्ट्रक्चर्स किंवा ऑर्गन्स अनेक 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 वेळा रिपीट 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 होत असतील तर त्याला आपण म्हणतो मेटामेरिकली सेगमेंटेशन इज प्रेझेंट। तसं तर सुरुवातीचे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये सेगमेंटेशन नाही आहे, म्हणजे सुरुवातीला पोरीफेरा असेल, त्याच्यानंतर हायड्रा असेल, प्लेटी हेल्मिंथस असेल, यांच्यामध्ये पण सेगमेंटेशन नाही, असले हेल्मिंथिस ॲस्कॅरिस यांच्यामध्ये पण नाही। समजा टेपवर्म घेतला आपण, नो ट्रू सेगमेंटेशन, त्याच्यामध्ये ट्रू सेगमेंटेशन नाही आहे। परंतु ॲनिलिडा ऑनवर्ड्स सर्वांमध्ये एक्सटर्नल किंवा इंटरनल सेगमेंटेशन पाहायला मिळतं, म्हणजे ठराविक स्ट्रक्चर किंवा ऑर्गन्स अनेक वेळा रिपीट 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 होतात आणि यांच्या रिपिटेशनमध्ये महत्त्वाची भूमिका मेसोडर्म या लेअरची आहे। जसं इथं एक्झाम्पल घेऊ आपण, अर्थवर्म। जर अर्थवर्म ॲनिमल घेतला तर त्याच्या बॉडीचे सेगमेंट 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 आपल्याला दिसतात। लीच मध्ये सुद्धा आपल्याला सेगमेंट दिसतात, अर्थवर्म मध्ये बाहेरनं पण सेगमेंट दिसतात आणि त्याचबरोबर आत पण बरेच ऑर्गन रिपीट 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 झालेले असतात। सो एक्सटर्नल अँड इंटरनल सेगमेंटेशन प्रेझेंट इन अर्थवर्म। पण आपण ह्युमनचा विचार केला तर ह्युमनमध्ये फक्त इंटरनल सेगमेंटेशन आहे। एक्झाम्पल घेऊ आपण, व्हर्टीब्रा। एक व्हर्टीब्रा, दुसरा व्हर्टीब्रा, तिसरा व्हर्टीब्रा, व्हर्टीब्रा व्हर्टीब्रा रिपीट गेला राहिलाय की नाही। असे जर स्ट्रक्चर आपल्या शरीरामध्ये अनेक वेळा रिपीट 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 होत असतील तर त्याला आपण मेटामेरिझम म्हणतो। आपल्यामध्ये आहे इंटरनल, आहे इंटरनल मेटामेरिझम आपल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा क्रायटेरिया आपल्याला विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे नोटोकॉर्ड। व्हॅक्युलेटेड सेल्सनी बनलेला डॉर्सल साइडला बॉडीचा बनलेला व्हॅक्युलेटेड सेल्सनी बनलेला डॉर्सल साइडला बनलेला ही अतिशय महत्त्वाची कॅरेक्टर आहे। कोणाची? कॉर्डेटाची। प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड इज अ कॅरेक्टर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ कॉर्डेटा। ऍटलीस्ट एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये कॉर्डेटामध्ये ॲटलीस्ट एम्ब्रॉनिक कंडिशनमध्ये तरी नोटोकॉर्ड असतोच असतो। आता जे सुरुवातीचे ग्रुप आहेत कॉर्डेटाच्या त्यांच्यापैकी काही जणांमध्ये नोटोकॉर्ड हेड रिजनमध्ये आहे, काही जणाच्या टेलमध्ये युरोकॉर्डेटा टेलमध्ये नोटोकॉर्ड असतो आणि काहीमध्ये पर्सिस्टंट असेल, काहीमध्ये टेम्पररी असेल। हे सुरुवातीच्या ग्रुपमध्ये आहे। परंतु व्हर्टीब्रेटामध्ये जर पाहिलं
तर त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड सुरुवातीला आहे आणि नंतर या नोटोकॉर्डचंच रूपांतर वर्टिब्रल कॉलम मध्ये होतं. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड कन्वर्टेड इनटू वर्टिब्रल कॉलम. आपला जो पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये याचं रूपांतर होत असतं. पण लोअर कॉर्डेटमध्ये तो परसिस्ट असतो, काही काळ राहतो. मग काहींमध्ये हेडमध्ये राहतो, काहींच्या टेलमध्ये राहतो, काहींचा पुढेही कंटिन्यू राहतो. परंतु व्हर्टिब्रेटामध्ये मात्र नोटोकॉर्ड व्हर्टिब्रल कॉलममध्ये रिप्लेस केला जातो. आणि कॉर्डेटाची ही अतिशय महत्त्वाची कॅरेक्टर आहे. ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही त्यांना नॉन कॉर्डेट, आणि ज्यांच्यामध्ये आहे ते कॉर्डेटा. म्हणजे फार मोठं क्लासिफिकेशन, मोठ्या दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन या नोटोकॉर्ड आहे की नाही या बेसवर केलं जातं. असे वेगवेगळे क्रायटेरिया क्लासिफिकेशनच्या वेळी वापरले जातात. थँक यू व्हेरी मच.